नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच डिलिशियस रेसिपी मध्ये। आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी कैरीची चटणी। तर चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी इथे एक कैरी छान स्वच्छ धुऊन पुसून घेतली आहे आणि त्याचे बारीक कट करून घेतलेत। ती आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात। तसेच त्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे टाकूयात आपण। इथे मी अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, 2 चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या पण आपण यामध्ये टाकून घेऊयात। व छान मिक्सरला अर्धवट असं बारीक करून घ्यायचं। जास्त पण बारीक करायचं नाहीये, जरा जाडसरच ठेवायचं। जरा मिक्स करून घ्यायचं। व एकदा ते दोनदा अजून एकदा फिरवून घे। कैरीची चटणी जाडसर अशी छान बारीक करून झालेली आहे। तर चला मग आता आपण आपली डिश सर्व करूयात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।